आणि एक शर्ट आहे त्याची प्राइस फक्त 79, रिटर्न तिथे होत नाही, एक्सचेंज होत नाही, म्हणजे आज ना व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला काही शॉपिंग दाखवणार आहे. ही तीच शॉपिंग आहे जी बघा आजीऊची मी मागवली होती आणि तुमच्यासोबत शेअर केलं होतं की हे डोअरपर्यंत आलं पण आम्ही घरी नव्हतो म्हणून हे रिटर्न केलं होतं. तर मी तीच ऑर्डर पुन्हा प्लेस केली आणि पुन्हा मागवलेली आहे. तर तुमच्यासोबत मी सगळं शेअर करते. ह्या सगळ्या गोष्टींची लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. सो नेहमीचा आवडतीच्या माझ्या ज्या पलाजो आहेत मी परत ते ऑर्डर केलेले आहेत. त्यातली एक पलाजो होती जी मला काही आवडली नाही आणि मी ती रिटर्न केली. ती पण तिचा व्हिडिओ पण मी कुठेतरी प्ले करते आणि तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे तुम्हाला तशा टाईपची पलाजो पाहिजे असेल तर मग तुम्ही तिला घेऊ शकता. तर चला सगळ्यात आधी सुरुवात करूया माझ्या पलाजो पासून. आणि अशातली ना अशातली एक सेम पलाजो माझ्याकडे होती. फक्त हिच्यावर जी डिझाईन आहे ना ती डिझाईन त्याच्यामध्ये लाईन्समध्ये होती क्रिएट केलेली आणि यामध्ये असे डॉट्स जे आहे तसे आहे. कापड खूप छान असतो यांचा आणि महत्वाचं म्हणजे 300 च्या आत सगळ्या माझ्या पलाजो ज्या आहेत त्या 300 च्या आत आहेत. बऱ्याचशा ज्या पलाजो असतात ना ते आउट ऑफ स्टॉक झालेले असतात पण सध्या ही जी मागवलेली आहे आणि मागच्या वेळेस जी मी एकदा शेअर केली तुमच्यासोबत जी मी आता वेअर सुद्धा केलेली आहे इथे. सो हिचे ही पण ना म्हणजे क्वालिटी खूप छान असते त्यांची. यांची सगळ्यांची लिंक देते मी. हा जो टी शर्ट तुम्ही आता बघताय मी घातलेला आहे तर हा पण या सगळ्या ऑर्डर सोबतच आला होता आणि म्हटलं आज त्यालाच वेअर करून व्हिडिओ बनवूया. सो अशाच एक सेम थोडा डिफरंट कलरचा जो होता ना माझ्याकडे आहे असा टॉप जो आहे माझ्याकडे आहे पण ते थोडा आता खराब झालाय आणि असे जे कलर असतात ना मला खूप जास्त आवडतात म्हणजे म्हणून म्हटलं थोडा शेड वेगळा आणि क्वालिटी थोडी वेगळीच आहे ट्राय करूया. सो हा जो टी शर्ट आहे ना 179 रुपीजचा हा टी शर्ट आहे आणि ही पॅन्ट पण काहीतरी 280 समथिंगची आहे. ही पॅन्ट मी लिंक देईल, तुम्ही प्रत्येक लिंकवर जाऊन तिथे तुम्ही चेक करू शकता. आणि चला आता बाकीचं दाखवते आणि म्हणजे कुपन कोड वगैरे असतात ना त्यावर पण आपण बोलूया. सो मी असं कधीच ना आजीवरून जेव्हा आपण मागवते ना सो बल्कमध्ये मागवायचं असतं जेणेकरून कुपन कोड वगैरे जे काही असतात ना ते यूज होतात. म्हणून मी माझं असो पियाचं असो किंवा पियाच्या पप्पांचं असो आमचं तिघांचं मी 2-2, 3-3 गोष्टी ज्या असते त्या ऍड करते आणि मग मागवते. म्हणजे कुपन कोड त्यावर बसतो आणि 400-500 रुपयापर्यंत तरी इझिली कुपन कोड बसतो आणि मग म्हणून मी असं कार्डमध्ये जास्तीचं सामान ऍड करून जो आहे मागवत असते. तर बघा ही एक अशी शॉर्ट जी आहे ती पॅन्ट आहे पियासाठी आणि छान आहे. कापड पण खूप छान आहे. सध्या तिच्याकडे शॉर्ट्स पॅन्टची थोडी कमतरता झालेली आहे म्हणून ही मागवली मी आणि ही पण 159 रुपयाची समथिंग आहे. आता मी जी प्राइस तुम्हाला सांगते ना तुम्ही कुठला कुपन कोड युज करता त्यावर ते डिपेंड आहे आणि मग प्राइस थोडी खालीवर होत असते. सो जास्तीत जास्त गोष्टी ज्या आहेत कार्डमध्ये ऍड करायच्या त्या कुपन कोडला जो पर्टिक्युलर आपल्याला युज करायचा आहे आणि मग गोष्टी ज्या आहेत थोड्या स्वस्त होऊन जातात. सो ही एक पॅन्ट आहे ती यासाठी मस्त शॉर्ट्स आणि ही परत एक शॉर्ट जी होती ही अशी तिच्यासाठीच मागवलेली आहे. इथे लेस वगैरे आहे बांधायला. हिचा आणि हिचा कापड टोटली डिफरंट आहे. हा वेगळा आहे, हा बारीक कापड आहे आणि हा थोडा लाईक स्पोर्ट्स सारखा असतो ना हा तशातला थोडा कापड आहे हा वाला आणि मस्त आहे ही पण पॅन्ट. आणि मी तिच्यासाठी ना ही 5-6 इयर्ससाठी मागवलेली आहे आणि ही पॅन्ट पण मी 5-6 आणि आता 6.5 ची झाली आहे पण तिचा कंबर छोटूसा आहे त्यामुळे तिला जे आहे तिच्या एजनुसार जर मी पॅन्ट वगैरे किंवा शर्ट पण मागवले ना तर तिला होत नाही, लूज होतात नाहीतर मग लॉंग जातात आणि कमरेतून तर पॅन्ट गळूनच जातात म्हणून ही 5-6 आणि तिला ही परफेक्ट जे आहे दोघंही झाले. आणि हे एक शर्ट आहे त्याची प्राइस फक्त 79 रुपीज आहे 79 मध्ये. एवढं छान शर्ट आणि बरं असतं डेली यूज किंवा नवीन नवीन असतं तेव्हा बाहेर जाऊन पण म्हणजे बाहेर जाताना पण आपण घालू शकतो. सो हे 79 हे पण 5-6 एजच्या याच्यातच मी मागवलेलं आहे. आणि बघा पियासाठीच आहे ही मी 7-8 मागवलेली आहे कारण ही मॅक्सची आहे. मॅक्सची गोष्ट काय होते ना मॅक्सचे जे पण प्रोडक्ट्स असतात मला त्यांची एक गोष्ट आवडत नाही, त्यांचा कापड खूप छान असतो, खूप जास्त दिवस कलर वगैरे काहीही उडत नाही. पण गोष्ट अशी असते ना की कमरेत त्यांची साईज परफेक्ट असते पण लॉंग मध्ये जी असते ना लांबीमध्ये त्यांची जरा मोठी जाते. सो इथे ज्या चुन्या असतात ना पायातल्या चुन्या इथे पडू शकतात तिला. पण मी ही ठेवली आहे ही आय थिंक 169 रुपयात अशी काहीतरी मला मिळालेली होती. आणि
एवढी शॉपिंग होती. यासोबत पियाच्या पप्पांचे एक टी शर्ट आहे, त्याचं मी इथे कुठेतरी तुम्हाला पिक्स जे आहे ते दाखवते. ब्लॅक कलरचं टी शर्ट आहे ते, आणि ते पण यासोबत सगळं मागवलेलं होतं. आणि ती जी एक पलाझो माझी आली होती ना, ती रिटर्न केली. सो असं सगळं मी कार्डमध्ये ऍड केलं आणि मग कुपन कोड युज केला. तिथे ना सगळ्यात कमी असा एक कुपन कोड असतो बघा, नो रिटर्न म्हणून एक कुपन कोड असतो. जर तुम्ही आजीवचं तुम्ही कधी प्रोडक्ट घेणार असाल किंवा तुम्हाला थोडंफार त्याबद्दल माहिती असेल तर सांगते. तर त्यामध्ये जो नो रिटर्न हा कुपन कोड असतो ना, हा जर तुम्ही निवडला तर त्याचे सगळ्या प्रोडक्टची प्राइस ना खूप कमी कमी होऊन जाते. पण गोष्ट काय असते, रिटर्न तिथे होत नाही, एक्सचेंज होत नाही. म्हणजे तुम्हाला एखादी पर्टिक्युलर गोष्ट आवडली नाही आणि तुम्हाला रिटर्न करायची, तर तुम्हाला त्यांना मेल करून, म्हणजे पूर्ण जी प्रोसेस असते ना पूर्ण डिफरंट असते त्याची, आणि खूपच म्हणजे क्वालिटीज खूप खराब आली आहे, फाटलेलं आहे वगैरे, तर मग तुम्ही त्यांना जे आहे मेल करून तुमची गोष्ट रिटर्न जाते. या गोष्टीसाठी खूप हेक्टिक होतं, म्हणून नो रिटर्न हा कुपन कोड कधी जास्त करून यूज करू नका. त्याच्या व्यतिरिक्त दुसरे कुपन कोड जे आहेत ते यूज करायचे भरपूर असतात. तसंच एकदा मी मुंबईला असताना हा एक ड्रेस मागवलेला होता आणि मी बऱ्यापैकी दोन चार वेळा वेअर केलाय, तुम्ही बघितलेलाच असेल. तर हा मी असंच तेव्हा नो रिटर्न म्हणून हा कुपन कोड यूज केलेला होता आणि हा ड्रेस त्यासोबत आलेला होता. तर हा मला त्या कुपन कोड युज करून अजून चार पाच गोष्टी होत्या यासोबत. तर हा मला फक्त ना 350 रुपयाचा मिळाला होता विथ ही पॅन्ट आणि हे असं जे आहे ना हा मस्त असा पूर्ण ड्रेस. यावर होडणी पण आहे आणि होडणी यावर त्यांनी गोल्डन कलरची लायला पाहिजे होती, सो त्यांनी रेड कलरची होडणी दिली होती. असं पूर्ण सेट फक्त 350 रुपयाचा. याची कापड जर तुम्ही बघणार ना, तर तुम्ही म्हणजे कापड असाल ना की 1200-1300 रुपयाचे जसे ड्रेस वगैरे येतात ना, किंवा इतकं छान जे आहे याचं कापड आहे. पण मला साईज मध्ये ना हा लार्ज मी ऑर्डर केला होता, माहित नाही मी ऑर्डर करताना लार्ज का केला. मला त्याची प्राइस कमी वाटली म्हणून मी लार्ज घेतला आणि मग नंतर विचार केला की मी याला रिटर्न म्हणजे एक्सचेंज करेल आणि जेव्हा साईज अवेलेबल असेल तेव्हा ते एक्सचेंज होऊन जाईल. पण तेव्हा मला माहित नव्हतं की नो रिटर्न हा कुपन कोड युज केल्यानंतर गोष्टी रिटर्न व्हायला खूप जास्त प्रॉब्लेम येतो. माझ्याकडे ऑप्शन होता कारण त्यांनी होडणी मला रेट दिली होती, पण म्हटलं एवढं तामझाम कोण करेल आणि चांगली गोष्ट माझ्या हातातून चालली जाईल म्हणून माझ्याकडे सिंक मशीन होतं. मी याला शिवला आणि माझ्या फिटिंग मध्ये केला, पण लार्ज ला स्मॉल मध्ये आणिपर्यंत खूप जास्त जे असतं दाबावं लागतं त्याला, जी स्टिचिंग आहे ती खूप जास्त करावी लागते. पण अदरवाइज कापड एक नंबर. आम्ही ही छोटीशी शॉपिंग आहे, बाकीचं जे काय आहे मी वेअर केलेलं आहे आणि ही छोटीशी शॉपिंग. चला आता कामांना सुरुवात करूयात. मी ना सकाळची माझी बरीचशी कामं आवरून मग तुम्हाला शॉपिंग दाखवायला बसले होती आणि खूप सारे कपडे पण मी वॉश करून घेतले होते. आणि त्यानंतर आहे ना म्हणजे खूप बोलून झाल्यानंतर माणूस दमतं ना, तसं माझं झालं होतं. आणि सगळ्या गोष्टींचा थकवा तर माझे प्लांट्स बघूनच माझा जात असतो. आणि मी इथे आली बाल्कनीत. चला आता माझ्यासोबत तुम्हीही बघा किती छान आणि काही नवीन पण आता जे बर्ड्स आहेत ना त्यांचे फ्लावर बनायला लागलेले आहेत. आणि हे बघा हे डहलिया, मला असं वाटलं होतं की याचं पण काही आता फ्लावरिंग पुढे होणार नाही, पण इतकं छान फ्लावर आलं आणि असं वाटतंय की देवाने म्हणजे ह्या फ्लावरला बनवताना किती काटकसरीने असं म्हणजे एकदम जे बारीक काम असतं ना असं केलं आहे. प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायला खूपच छान वाटतं हे. सो डहलिया पण आहे जे तुम्ही इन्क्लूड करू शकतात आणि याची फ्लावरिंग भरगच्च होत असते. जे विंटर सीझन हे सगळे जे प्लांट्स आहेत ना, झिनिया डहलिया हे सगळे विंटर सीझनचे प्लांट्स आहेत. आणि हे तर बापरे किती म्हणजे असं ब्रशने पेंटिंग करून केलेलं काम असतं ना असं वाटत असतं आणि मन प्रसन्न होतं. आणि मला अशी अपेक्षा आहे की माझे सगळे प्लांट्स बघून तुमचंही मन प्रसन्न होत असेल. गोष्ट काय झाली, जेव्हा मी हे झेंडूचं जेव्हा प्लांट घेतलं ना, मला ना येल्लो झेंडू जास्त आवडतं ऑरेंजपेक्षा. आणि ह्याच अशा झाडाला होतं की याला आहे ना कड्या खूप जास्त होत्या, पण आता हा सस्पेन्स होता की ह्या कड्यांमधून समजायला मार्ग नव्हता की झेंडू कुठल्या कलरचा निघेल. आणि माझे देवाला जे आहे रिक्वेस्ट चालली होती की याच्यामध्ये ना प्लीज तू येल्लोच निघू दे, पण बघा काही ऐकलं नाही आणि ऑरेंज कलरचे जे झेंडू आहे ते यामध्ये निघालं. आणि याच्यात कड्यांचं काही गंतीच नाही आहे, किती फ्लावर्स आले आणि किती याला गेलेत. पण जेव्हा पण ना एक गोष्ट लक्षात ठेवा, फूल सुकलं ना की त्याची अशी जी म्हणजे दांडीपर्यंत जे असतं ना ते कट करून घ्यायचं, कारण फूल 2-3 दिवसात थोडं कोमेजलं ना की ते आपोआप गळून पळतं. पण तिची ती स्टेम असते ना ती तिथेच असते आणि त्याच्यातून मग वेगळ्या पद्धतीने जी ग्रोथ असते त्याची होत असते, त्यापेक्षा स्टेमच कट करायची. म्हणजे फुलाची एनर्जी जी असते, झाडाची एनर्जी, ती फुल डेव्हलप होण्यावर होत असते. आणि चला हा मस्त छोटासा गार्डन व्ह्यू इथे कम्प्लीट करूया.
ऑनलाईन शॉपिंग करायची असो की मग बाजारात जाऊन शॉपिंग करायची असो, मला असं वाटतं की 99% तरी ना हे काम फक्त बायकाच करतात आणि खूप मन लावून करतात, आणि माणसांना एवढा जास्त ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसतो. म्हणजे आपलीच नाही, आपण आपली करतो, मुलांची करतो, पण सोबत आपण त्यांचीही करत असतो, त्यांच्यासाठीही शॉपिंग आपण बघत असतो. म्हणजे आपल्यालाच टेन्शन असतं की बाबा यांच्याकडे काही आता हे शर्ट नाही आहे किंवा आता असा ट्रेंड चालला आहे तर आपण यांच्यासाठी असं घेऊया. त्यांना काही एवढं जास्त घेणं देणं नसतं. मला तरी वाटतं की जास्तीत जास्त लोक जे असतात, माणसं असेच असतात. सो सगळं काही म्हटलं आता व्यवस्थित तुम्हाला दाखवून झालेलं आहे, तर घड्या वगैरे घालून सगळ्यांचे कपडे जागच्या जागी ठेवूयात. आणि हे जे टॅग्स असतात ना कपड्यांना आलेले, आणि हे टॅग्स ना पियाला खूप जास्त आवडतात. म्हणजे ती सांभाळून ठेवते, बऱ्याच वेळा यांच्यावरती कलरिंग करून पण छान छान बनवत असते. नाहीतर मग काय करते, तिच्या मैत्रिणीसोबत जेव्हा ती खेळते तेव्हा पैशांचा गेम त्यांचा चाललेला असतो आणि वेगवेगळ्या कलरचे त्यांचे वेगवेगळे पैसे असतात. सो असं जे आहे, सो फक्त कपडेच घरात येत नाही, फक्त शॉपिंगच घरात येत नाही, तर बरेच वेगवेगळे आनंद पण त्यानिमित्ताने घरात येत असतात. आणि माझा आवडीचा आपुलकीची गोष्ट ती म्हणजे कचऱ्यासाठी पिशव्या ज्या आहेत त्या माझ्या फ्रीमध्ये जमा होतात आणि कधीच गार्बेज बॅग घ्यायची गरज पडत नाही. छोट्या मोठ्या बरोबर वेगवेगळ्या हिशोबाने पिशव्या येत राहतात नेहमी आणि त्या कचऱ्यासाठी बरोबर यूज होत असतात. बाहेर पाऊस पडून एकदम छान मस्त ऊन पण झालेलं आहे. बऱ्याच आता 4-5 दिवसापासून आमच्याकडे पाऊस जो आहे कंटिन्यू सुरू आहे. म्हणजे बऱ्यापैकी सकाळ संध्याकाळ दुपार जी असते ती हजेरी लागत असते, रात्री येत असतो. आणि यामुळे काय होतं ना, आमच्या घरातला सगळा भाजीपाला संपलेला आहे आणि त्यामुळे जे ना जी जुगाड असतो ना जेवणामध्ये सध्या तोच चालला आहे. काल पास्ता वगैरे अशा काही गोष्टींवर धकवलं होतं आणि आज आता काय बनवायचं याचं मला टेन्शन आहे. माझा गॅस पण मला घासायचा आहे, पण म्हटलं त्याच्या आधी स्वयंपाक करून घ्यावा म्हणजे दुपारी व्यवस्थित क्लीन करता येईल. कारण काय होतं की अशा काही गोष्टी किंवा चहा वगैरे ओतली ना आणि त्यानंतर जो नॉर्मल आपण फक्त पुसून काढलं तर ती बारीक बारीक लेअर त्यावर बसते आणि मग ते खूप जास्त कडक होऊन जातं. सो म्हटलं पहिले स्वयंपाक करूया. सो आता काहीच नाही घरात तर काय बनवायचं, तर पाटोडीची भाजी बनवते. कारण घरात पीठ जे असतं ते असतंच आणि लकीली थोडासा माझ्याकडे टमॅटो पण उरून आहे अर्धा. सकाळी पियासाठी खिचडी मी बनवली होती, त्यामध्ये अर्धा यूज केला होता आणि आता अर्धा. आणि बघा इथे ना मी सध्या तरी म्हणजे मसाले मला बनवायचा असला ना की मी असं जाडी ठेवून यावर भाजून घेते. आता मला कमेंट पण आली होती मागे की डायरेक्ट गॅसवर अवॉइड कर काहीही भाजणं, पण बघा मी प्रत्येक वेळा ना कढई ठेवून त्यामध्ये जे असते ना कांदा वगैरे भाजून घेत असते. पण आता हे जरा मला आवडतं आहे, टेस्ट खूप छान येते. थोडे दिवस आहे नंतर माणसाचा टेस्ट चेंज होते आणि आपण परत दुसरी पद्धत यूज करायला लागतो. तर बघा मी डायरेक्ट त्यावर खोबरं ठेवलं. मी कधीही खोबरं असं भाजत नाही, मी ऑलरेडी डायरेक्ट खोबरं छान मस्त भाजून त्याचं पावडर जे असते ना ते करून ठेवत असते, पण माझ्याकडचं संपलं आहे. सो असं ठेवलं तर त्याला डायरेक्ट म्हणजे फायरच सुरू झाली तिथे. आणि म्हणजे एखाद्या गोष्टीचा अनुभव नसलं तर असं होत असतं आणि मग तेव्हा दुर्घटना घटत असतात. म्हणून तुम्ही जर असं भाजत असाल तर खोबरं ठेवू नका अजिबात, नाहीतर मग मोठी वाटी असते ती ठेवा, जेणेकरून जे आहे जास्त असं होणार नाही जसं माझ्यासोबत घडलं. पण लकीली लक्ष होतं माझं आणि मी लगेच काढलं त्याला बाहेर. आणि कांदा वगैरे असा सगळा या जाडीवरच भाजून घेते मी. नाहीतर मी हिला फक्त ना जे आपल्याला जेव्हा भरीत बनवायचं असतं ना त्यासाठीच मी हिला यूज करते. पण एक दोन वेळा असंच मी व्हिडिओत बघितलं आणि म्हटलं चला ट्राय करूया, तर छान येते भाजीची टेस्ट. म्हणून म्हटलं जितके दिवस वाटतंय तितके दिवस एन्जॉय करावी ही पद्धत, नंतर हळूहळू दुसऱ्या काही गोष्टी माहीत पडतात आणि आपण मग तसं वागायला लागतो. तर बघा इथे माझं जो काही मसाला मी आता भाजला होता तो सगळा छान बारीक करून घेतला आणि छान तेलात परतून घेतला. आणि आता जे आहे इथे मी पाटोडी बनवते. रेसिपी मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे एक दोन वेळा, त्यामुळे आता रेसिपी पूर्ण मी शेअर करत नाही. पण पाटोडीची भाजी म्हणली की तिची चवच वेगळी असते आणि सोबत बनवणार आहे मी भाकर. कारण बाजरीचं पीठ दळून आणलं ना की ते 8 ते 10 दिवसात संपलं तर बरं वाटतं, नाही तर मग ते हळूहळू कडू पण व्हायला लागतं आणि मला आधीच जे आहे भाकर व्यवस्थित जमत नाही. त्यामध्ये पीठ जसं जुनं व्हायला लागतं तसं अजून भाकरचा शेप किंवा मग व्यवस्थित तिचं जमणं जे असतं ते हळूहळू कमी व्हायला लागतं. म्हणून मी ट्राय करते की लवकरात लवकर दळून आणलंय तर संपूया. जास्त नाही, आम्ही 1 किलो दळून आणतो आणि मग 8 ते 10 दिवसात म्हणजे 1-2 दिवसाच्या गॅपने जे आहे असं, कारण काही पर्टिक्युलर भाज्या असतात त्यांच्यासोबतच जे असते भाकर चांगली लागते. सगळ्या भाज्यांसोबत आपण भाकर नाही खाऊ शकत आणि आधीच मला खूप जास्त भाकर आवडते असं नाही, थोडीफार मी खाऊ शकते. त्यामुळे आज भाकर आणि जे आहे मस्त अशी पाटोडींची भाजी असा जो होता मस्त प्लॅन केलेला आहे. आणि आता जेवण वगैरे यानंतर करते आणि मग करूयात क्लीनिंग.
भांडे वगैरे मी सगळं काही घासून घेतलं आधी आणि मग म्हटलं आता स्टार्ट करूया व्हिडिओ. तर बघा, हा गॅस मला स्पेशली क्लीन करून घ्यायचा आहे. आता तुमच्यासोबत एक टिप शेअर करते. मागे पण मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर केलेली आहे की जे लिंबूसत्व वगैरे त्याचं वॉटर बनवून घ्यायचं आणि त्याच्याने घासायचं. पण काय होतं ना, जेव्हा असे जळलेले खूप घट्ट डाग असतात ना, तर त्यासाठी ती स्क्रबरची घसणी जी असते ना, तारेची, ती घ्यावी लागते. आणि तिच्याने ना फिंगरचे जे म्हणजे स्किन असते ना, ती पूर्ण चरचरीत होऊन जाते आणि ते मला नको आहे. तर मागच्या वेळेस मी हा ब्रशचा सेट आणला होता, तर गोष्ट काय झाली होती, तर मी त्याला ओला करून जेव्हा वॉश वगैरे करून ठेवायची ना, तर त्याला जंग लागला आणि मग तो लवकरच खराब झाला. सो मी नवीन ट्रिक शोधून काढली की त्याला ओला करायचंच नाही, जे काही घसायचं आहे ते कोरडंच घसून काढायचं. आणि जे आहे ना, म्हणजे जास्त गरज पडली तर मी हा ब्रश यूज करेल, कारण मग स्क्रॅचेस पण असतात हळूहळू, त्यामुळे नाहीतर माझं जे वॉटर आहे त्याच्याने काम होतं. पण खूपच जेव्हा जास्त जळतं किंवा 2-3 दिवस क्लीनच नाही झालं व्यवस्थित, तर मग अशा गोष्टी ते गरम हीट पकडून खूप जास्त घट्ट होऊन जातं. मग तेव्हा असा ब्रश घरात असला तर बरं पडतं. तुम्ही पण कधी घेणार ना, तर त्याला ओला करू नका, कारण खूप लवकर गंजतो तो आणि लवकर त्याचे जे दात म्हणजे जे ब्रिसल्स असतात त्याचे, ते सगळे तुटायला लागतात एक एक करून. त्यामुळे कोरडंच घसून काढायचं आणि तो ब्रश शक्य आहे तेवढा कोरडाच्या कोरडा ठेवायचा. सो इथे बघा, माझं क्लिनिंग करून झालेली आहे, जास्त काही घसण्याची गरज पडली नाही आणि मला पाहिजे माझे तसे हात पण काही खराब झाले नाही. सोबत पूर्ण किचन आता पटापट सगळं मस्त आवरून घेते. दुपार झालेली आहे, थोड्या वेळाने लगेच मला पियाला घ्यायला जावं लागेल. सर चला, मी माझा व्हिडिओ आता संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स, बाय.